भी सारे खवै। शेफ धर्मेश काय बनवतोयस? बरच अळूची पानं वगैरे दिसतात, काय पात्रा वगैरे बनवत नाहीस ना? टिपिकल पात्रांनी मच्छीच बनवतोय खासियत, पात्रांनी मच्छी हेच आपण बनवतोय। पात्रांनी मच्छी बर, पण ओके जस्ट एक्सप्लेन कर, मला एक्सप्लेन कर आणि आपल्या व्ह्यूअर्स नाही एक्सप्लेन कर। जसं आजच्या एपिसोडचं आपलं थीम आहे की कॉम्बिनेशन आणि काय वेगळं बनवायचं, जसं आपलं हे करीलियस पास्ता आहे साऊथनी इन्स्पायर्ड होतं, ते हे जरा फिश आहे आपलं गुजरातनी इन्स्पायर्ड होतं। मी स्वतः गुजराती आहे, कच्छी आहे, घरी आम्हाला पात्रा म्हणजे आपल्याला अळूचे अळूवडी जे म्हणतात ते आम्ही बनवतो आणि त्याला सॉस आपण हे मी ठेवलं आहे ते कढीचं, आपलं गुजराती कढी। तर आपल्याला पात्रानी मच्छी म्हणजे सुरमई मच्छी आपल्या पात्रा अडूच्या पानात रॅप्ड असेल आणि त्याला सॉस हे कढी सॉस असतं। साहित्य काय काय पहिल्यांदा ते सांगून दे आपल्या व्ह्यूअर्सना। फिश घेतले इकडे सुरमई, आपण त्याची स्लाइस कापून घेतले, अडूची पानं, दही, बेसन, अरवी आपण बॉईल करून ठेवली आहे, अरवी पानं हे जर श्रेडेड केले, चिली ऑइल, जिंजर गार्लिक पेस्ट, हे इमली गुडचं पाणी, चॉप जिंजर, चॉप चिली, जीरा, मेथी, राई, मीठ, गरम मसाला, धनिया जीरा पावडर, चिली पावडर, लेमन आणि हळदी। परफेक्ट। साहित्य सगळं आपल्याकडचंच आहे, म्हणजे आपण रेग्युलर स्वयंपाकात जे वापरतो तेच साहित्य आहे, पण एका वेगळ्या स्वरूपात आज तुमच्या समोर ही डिश सादर करणार आहोत। सुरुवात काय करायचं? आधी फिशला मॅरिनेट करू? फिशला मॅरिनेट करू, मी ते करून घेऊ एका बाजूला। थोडीशी आपण हळद पावडर आणि ग्रीन चिली हे आपण लिंबाचा रस, ऑब्व्हियसली सॉल्ट, लिंबाचा रस, नंतर थोडीशी हळद आणि तिखट, थोडस ग्रीन चिली, थोडस ओके, सॉल्ट आणि फिश, बस सॉल्ट। हे सगळं मॅरिनेट करून घेतो मी आधी फिशला। ओके, ह्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे किती वेळ ठेवायचं साधारणतः मॅरिनेट करून? एक 10-15 मिनिटं ते मीठ जरा फिशला लागलं की चव येते, त्याची चव आणखीन बाहेर येते। येस ओके, हे झालं। आता नेक्स्ट स्टेप, आता या मॅरिनेटमध्ये सेकंड मॅरिनेट जे आपण म्हणू ते पात्राचं अडूचं जे पेस्ट आहे ते बनवायला, त्याच्यासाठी आपण घेतोय बेसन, त्यात हे सगळे पावडर मसाले, हळद, तिखट तिखट मिरची पावडर, धनिया जीरा पावडर, थोडस गरम मसाला, ठीक आहे, थोडीशी ग्रीन चिली यात पण टाकतोय, चॉप जिंजर, चॉप जिंजर किंवा जिंजर गार्लिक पेस्ट, मला चॉप जिंजर जास्त हे करतो, हे थोडस घेतलं, जिंजर गार्लिक पेस्ट पण ठेवली आहे ते पण यूज करू शकतो, पण इट्स द वन एंड द सेम। आणि हे इमली गुळचं पाणी जे आपण ठेवलं आहे, करेक्ट, चिंच आणि गुळाचं सिरप आहे ते पाणी, हे थोडं जास्त पाहिजे, त्याला थोडंसं आंबट, आंबट आणि गोड हे दोन्ही, पण या फिश बरोबर ती अजिबात लागणार नाही का? गोड चव लागेल फिश, नाही आपल्याला तिकडे सॉसमध्ये आपण स्पायसी मीठ टाकतोय, हां कढी जी आहे ते परत ते थोडंसं आंबट करणार आहोत, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे। आणि थोडं पाणी लागेल, पाणी देतो कमी कमी, बस ही अशी जे पेस्ट झाली, आपण घरी पण अळूवडी बनवतोस साधारण हीच रेसिपी असते। हे आता हे झालं आपलं तयार पेस्ट, हे आपण आता फिशला मॅरिनेट करू, या इकडे आपण चॉपिंग बोर्डला घेऊ, त्याला जरा अळूची पानं कापून आपल्याला त्यात चालेल ठेवायचे। वाव, या सुऱ्यांचं पण जरा मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना सांग, कारण एकदम युनिक सुरी आहे, शेफ ची सुरी ही त्याच्या बायकोपेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट असते, नाही का? याला मी जरा हे मागचं जे झाड आहे ते काढून टाकतो। चलो आता नेक्स्ट काय करायचं आहे? आपण ते हिरवा भाग आहे ते बाहेरच्या बाजूला ठेवू, आपण असं साधारण 3-4 पानं असं ठेवतोय, आणि हे जे आपण पेस्ट बनवली आहे अळूची ते प्रत्येक पानाला थोडीशी लावतोय आणि मग त्याला स्प्रेड करू आपण, मधल्या बाजूला स्प्रेड करतो आपण, कारण वरचं हे फोल्ड होणार आपल्याला, त्याला आपल्याला नको म्हणजे असं मध्ये हे फिश आपण ठेवतोय,
हे रोल करून ठेवतो रोल करून ठेवतो ओके सो पातळ आणि मच्छी मध्ये केळ्याचं पान वापरतात याच्यात आपण अळूचं पान वापरलेलं आहे आणि ग्रिल करायला ठेवायचं आहे ते हो डायरेक्ट शिजवायला घ्यायचं म्हणजे डायरेक्ट शिजव सो साधारणतः एक 10 मिनिटं लागतील नाही का शिजायला हो 10-12 मिनिटं लागतील ते फोल्ड केले ते खाली ठेवायचं बरं मग ते खुलणार नाही उघडणार सो फिश आपण ग्रिल करायला ठेवलेलं आहे ही या रेसिपीची फर्स्ट स्टेप झालेली आहे अजून 2 स्टेप्स बाकी आहेत फिश शिजवायला ठेवलेलं आहे आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे शेफ धर्मेश आपल्याला सांगतील सो नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट आपल्याला दोन हे करायचं एक सॉस बनवायचं आहे कढी सॉस आणि ते अरवी टॉस करून घ्यायची अरवी आपण आधी टॉस करून ठेवू एका बाजूला ओके त्यासाठी तेल गरम केलंय थोडस कमीच करतोय जिरा हो त्याच्यामध्ये आधी घालायचं जिरा थोडस एक चायनीज स्टर फ्राय सारखं आपण इकडे करतोय चायनीज स्टर फ्राय बट इंडियन स्पायसेस इंडियन स्पायसेस थोडस मिरची पण ऍक्च्युली तू चायनीज स्टर फ्राय म्हणतोय पण आपण बटाट्याची भाजी वगैरे बनवतो ती सुद्धा स्टर फ्राय सारखीच आहे ना एकदम बरोबर कढई आपण कढई वापरतो ते लोक वॉक 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 वापरतात राईट ओव्हरऑल सिग्निफिकन्स तोच आहे की यु नो फास्ट कुकिंग करून थोडस हे जिंजर गार्लिक पेस्ट टाकलंय यात ओके जिराचं जरा टेस्ट जरा वास येऊ लागलं नंतर आपण ही अरवी आधी काय बॉईल करून घेतले ना आपण हा बॉईल करून त्याला सोलून त्याला मोठं मोठं असं पीस कापले टाकून आणि ही पानं पण लागायचे हा पानं जसं मी सांगितलं की स्टर फ्रायचं एक कन्सेप्ट होतं तर चायनीजमध्ये आपण थोडेसे ग्रीन्स पण टाकू तर ते अरवीचं पानच आहे ते थोडेसे टाकून देऊ आपण बघू बस 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 थोडीशी हलकं हळद थोडीशी एकदम ओके त्याला आपण पिवळं नाही करायचं पण ते त्याचा फ्लेवर यायला पाहिजे थोडासा हो थोडस ते गोल्डन होऊ देऊ आपण त्याला ओके हे झालंय असं झालेलं आहे हा थोडस त्याला कलर पण आलाय ते आपण काढून ठेवू ओके या प्लेटमध्ये छोट्या प्लेटमध्ये क्रिस्पी झालं एकदम छान हा थोडस त्याला गोल्डन करायचं होतं ते आमचं जेवण आज झकास होणार आहे यात काही वादच नाही आहे फिश पण झालं असेल मला वाटतं मी बंद करून टाकतो हो वाव हा फिश झालंय येस फिशची आज मी बंद केली आणि आता लास्ट पार्ट आपण कढी सॉस बनवू ओके सॉस बनवण्यासाठी जसं आपण कढीला बनवतो आधी मी हे दही त्यात बेसन आणि हे माझं मसाला पावडर मसाल्याचं एक मिश्रण बनवून ठेवतो यात थोडस मला पिवळा कलर पाहिजे म्हणून हळद जास्त टाकतोय बर तिखट बनवणार ना आपण चांगली कढी ते आपण फोडणीत थोडस ग्रीन चिली जास्त टाकू थोडस गरम मसाला त्यात ओके आणि मेथी आणि मोहरी आपल्याला ह्याच्यात वापरायची कढीमध्ये हो चिंचेचा गुळ नाही ते नाही थोडं पाणी लागेल बस बस हे रेडी आहे तर आपण त्याला फोडणी करू कढीची पण तेल घालू याच्यात तेल घालू बस बस फोडणी करता पहिलं मेथी आणि मेथी आणि राई मोहरी त्याच आधीच टाकतो थंड्यात कारण काय होतं नाही तर जळणार तर हे मला इंडिकेट होईल की आता तेल गरम झालं तेव्हा मी जिरा टाकणार टाकू जिरा थोडं आता ते थोडंसं आपल्याला स्पायसी करायचं ओके आणि जिंजर ही सगळी डिश कशी कन्स्ट्रक्ट होणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं आहे कारण वेगवेगळं हे लाल होते हे टाकून आपण तयार करून ठेवलेले आहेत दिस डिश आपण आजी आता बनवली आहे त्याला व्हॉट हाऊ डू काय म्हणता येईल त्याला हाऊ डू वी एक्सप्लेन दिस आणि आता ही कशी सर्व करायची ते पण आपले प्रेक्षक जरा आतुर आहेत सो लेट्स याला स्ट्रेन करावं लागेल आपल्याला ओके
तर आपण ही कढी आपण आता गाळून घेतली आहे, त्याला स्मूथपणा दिला म्हणजे त्यातला जो तडका होता तो प्रेझेंटेशन जे फ्लेवर राहिला आता फ्लेवर राहिला आता आपण घालायचं याच्यात. हो सांग प्लीज. आता आपण फायनल प्रेझेंटेशनसाठी करू. आधी आपण सॉस टाकतोय एक मोठा चमचा, जशी तुमची प्लेट असेल त्याला तर थोडंसं अजून टाकून फिरवू आपण प्लेटमध्ये. नाही सला चांगली बाइंडिंग आलं असं एक छान. हा ते बेसन आता जमा झालंय. याला बेस आपण जे अरवी असा सौते करून स्टर फ्राय अरवी ठेवली होती त्याचा पण बेस देतो मध्ये ठेवतो मी हे. आणि फिश आपली रेडी आहे. फिश घेऊ सर. हे आपण एक छान मोठा पोर्शन फिश केले. त्याला गार्निशला आपण थोडस चिली ऑइल घेतोय आपण. हे मध्ये जे फिश मध्ये जे गॅप आहे त्यात आपण थोडस एक थेंब असा चिली ऑइल आहे तिखट आणि तेल. साधारण टूथपिक किंवा कुठलेही स्टिक असेल त्यातनी आपण थोडस त्याला डिझाईन मारूया. जसं पात्रानी मच्छी तयार झालेलं आहे. शेफ धर्मेश खरोखरच थँक्यू सो मच, व्हेरी इंटरेस्टिंग डिश. आणि तुम्हाला सुद्धा ही नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल. तुम्हाला जर काही बनवायची असेल तर कसली वाट बघताय? साहित्य आणि कृती लिहून घ्या. पात्रानी मच्छी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 180 ग्रॅम सुरमई माशाचे तुकडे, अळूची पानं, 50 ग्रॅम दही, 50 ग्रॅम बेसन, उकडलेले अरवीचे तुकडे, चिली ऑइल, आलं लसूण पेस्ट, चिंचगुळाची चटणी, बारीक चिरलेलं आलं, मिरी, मेथीचे दाणे, मोहरी, मीठ, गरम मसाला, धणेजिरे पूड, तिखट, लिंबाचा रस आणि हळद. कृती: प्रथम लिंबाचा रस, हळद, तिखट, मिरची आणि मिठाचं मॅरिनेशन सुरमईच्या तुकड्यांना 15 मिनिटे लावून ठेवावं. एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, धणेजिरे पूड, गरम मसाला, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, लसूण, चिंचगुळाचं पाणी, मीठ आणि साधं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. अळूच्या पानांना हे मिश्रण लावून घ्यावं. त्यामध्ये मॅरिनेटेड माशांचे तुकडे गुंडाळून ते ग्रिल करून घ्यावे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मिरची आणि आलं लसूण पेस्ट परतून त्यात उकडलेले अरवीचे तुकडे आणि अळूची बारीक चिरलेली पानं परतून घ्यावी. त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये बेसन, हळद, तिखट, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथीचे दाणे, जिरं, हिरवी मिरची आणि लसूण परतून घ्यावी. त्यामध्ये बेसनाचं मिश्रण घालून कढी उकळवून गाळून घ्यावी. एका प्लेटमध्ये गाळून घेतलेली कढी आणि अरवीचे तुकडे घालावेत. त्यावर अळूच्या पानांमध्ये ग्रिल केलेले सुरमईचे तुकडे ठेवावेत. वरून चिली ऑइल घालून डिश सर्व्ह करावी.